नमस्कार. मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्य मंडळातर्फे राज्यातील 12वीची लेखी परीक्षा आजपासून 23 मार्च या कालावधीत होत आहे. 15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके प्रश्नपत्रिकेची पाकिटे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण मोबाईलमध्ये करण्यात येणार आहे. तसेच प्रश्नपत्रिकेच्या वाहतुकीवेळी GPS प्रणालीचा वापर केला जाणार आहे. विज्ञान शाखेसाठी 7,60,046, कलाशाखेसाठी 3,81,982, वाणिज्य शाखेसाठी 3,29,905, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 38,226, ITI साठी 4,750 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये नमोचषक 2024 निमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील हजारो बैलगाडा शर्यतप्रेमी यांच्या उपस्थितीत नामांकित अशा बैलांची शर्यती झाल्या असून यावेळी तब्बल 170 शर्यती रंगल्या. बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने कर्जत विधानसभा मतदारसंघात शेलूंग येथे धुराळा उडाल्याचे दिसून आले. कर्जत विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या माध्यमातून नमोचषक 2024 आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर, तालुका उपाध्यक्ष नरेश म्हसणे यांच्यासह कर्जत तालुका बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष नारायण डामसे, भगवान चंचे, विजय म्हसकर, सरपंच शिवाजी खारीक उपस्थित होते. पनवेल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा प्रभाग 14 अंतर्गत आदर्श युवा मित्र मंडळाने शिवजयंती सोहळा 2024 आयोजन केले होते. या सोहळ्याला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सतीश पाटील, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, रोहित जगताप, देवांशु प्रभाळे, प्रभाग 14 युवा मोर्चा अध्यक्ष शुभम कांबळे, सरचिटणीस मनीष भोई, सचिव व्यंकटेश सावंत, कोषाध्यक्ष ओंकार सुर्वे, सदस्य विकास जाधव, यश पटेल, विराज जाधव, प्रणित नवाळे, प्रसाद तळेकर, अतुल अलाव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि अलिबाग अभिजित कॅरम क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुरुष एकेरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत कामोठे येथील वैभव शिंदे यांनी विजेतेपद पटकावले. पनवेलचा अशरफ खान उपविजेता ठरला तर अलिबागचा अभिजित तुळपुळे आणि पनवेलचा श्याम भायवट यांनी तृतीय क्रमांक मिळवला. अलिबाग येथील क्रीडाभुवन येथे ही स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील 132 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत विजेत्या खेळाडूसह 1,000 आणि चषक, उपविजेत्यास 5,000 आणि चषक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 2,500 आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नेवाळी गावामध्ये राहणाऱ्या अभय वसंत शिंदे याने घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत तात्काळ महाड तालुका पोलीस ठाण्याला कळवण्यात आले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रीतसर पंचनामा केला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सदर मयत हा तरुण हा महाड औद्योगिक क्षेत्रातील एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. रात्री तो आपल्या गावी आला असता त्यांनी आत्महत्या केल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर मूळ नेवाळी गावामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. चिकनपाडा साळोखरोडने जाणारा एक मिनी टेम्पो हा संशयास्पदरित्या पोलिसांना जाताना दिसला. त्यावेळी सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे यांनी गाडीचा पाठला करून गाडी अडवली. यावेळी चालक आणि क्लिनरला गाडीची पाहणी करायची आहे असे सांगताच त्या दोघांनी चकवा देत तेथून पळ काढला. किसवे यांनी टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये 4 गोवंशीय जनावरे असल्याचे दिसले. त्यांनी ही बाब नेरळ प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना सांगितली. त्वरित त्यांनी चिकनपाडा येथे धाव घेत पाहणी केली. त्यातील एका आरोपीला पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. चारही गोवंशीय गोशाळा येथे सोडण्यात आले असून मिनी टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. अधिक तपास शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोढे करत आहेत.
बालमित्र मंडळ घारापूर यांच्या वतीने श्री मरुआई देवी गणपती आणि राधाकृष्ण मूर्तीची स्थापना तसेच प्राणप्रतिष्ठा आमदार महेश पाडी यांच्या उपस्थितीत सोहळा झाला. यावेळी आमदार महेश पाडी, माजी उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, उरण तालुका भाजप अध्यक्ष तथा माजी नगरसेवक रवी भोई, उरण शहर भाजप अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कौशिक शाह, माजी नगरसेवक राजेश ठाकूर, शेखर पडते, घारापुरी ग्रामपंचायत माजी सरपंच राजेंद्र पडते, घारापुरी ग्रामपंचायत माजी सरपंच सुनील पडते, हितेश शाह, मनन पटेल, मनोहर सहतिया, संजय म्हात्रे, सांजे ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच जितेंद्र धरत यांच्यासह मंडळाचे सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. जैन साध्वी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या जैन महिला कर्जतहून नेरळकडे पायी चालत जात असताना मागून येणाऱ्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जैन साध्वीसह अन्य एक जैन महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक भगिनी गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या महिलेला पुढील उपचारासाठी पनवेल येथे नेण्यात आले होते. त्या महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले. 4 जैन साध्वी आणि 8 जैन महिला कर्जत कल्याण मार्गावरून चालत जात होत्या. यावेळी वांजळे गावानजीक मागून भरधाव येणाऱ्या दुधाच्या टेम्पोने दिलेल्या धडकेत साध्वी मौलिक पूर्णा शिरजी तसेच लता हिंगड यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपा उर्फ दिवालीबेन राणावत ओसवाल या गंभीर जखमी झाल्या होत्या. जखमी झालेल्या ओसवाल यांना पुढील उपचारासाठी तातडीने पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इरशाळवाडीच्या दुर्घटनेनंतर कंटेनर हाऊसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. जितू ठाकूर हे शिक्षक गेली काही वर्षे सहकाऱ्यांसमवेत इरशाळवाडीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतात. यावेळी चौक सरपंच ऋतू ठोंबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. 19 जुलै 2023 रोजी इरशाळवाडीच्या दुर्घटनेनंतर प्रथमच कंटेनर हाऊस येथे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जितू ठाकूर यांनी शिवजयंती साजरी केली. डोंगरावर माझी शाळा आणि इरसाळ गाव माती आड गेलं या दोन कविता महेंद्र जाधव यांनी यावेळी सादर केल्या तर माणसे कशी जोडली जातात अंधश्रद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आरती नाईक यांनी केली तर दुर्घटनाग्रस्त कमू यांनी शिक्षक जितू ठाकूर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या पाहुण्या सरपंच ऋतू ठोंबरे यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्याचा अभिनव उपक्रम शिक्षक राबवत असल्याचा आनंद होत आहे. आपण सर्व प्रकारचे सहकार्य करू असे आश्वासन दिले. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 6 जागांसाठी 4 पक्षांकडून तेवढेच उमेदवार अर्ज आले होते. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख होती. अखेरच्या मुदतीपर्यंत एकाही उमेदवाराने नाव मागे न घेतल्याने सर्व 6 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. भाजपचे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे, शिवसेनेचे मिलिंद देवरा, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि बिहारमधील उमेदवारांचीही बिनविरोध निवड झाली आहे.